नमस्कार मी हर्षराज फोकुळ बिकिनीच्या रंगावरून देशभर वातावरण गढूळ करणाऱ्या अर्धवटरावांच्या चे चेहऱ्याचा रंग पठाणच्या भरघोसेशानंतर पांढरा पडला ते एक बरं झालं नाही म्हणजे शाहरुख आवडून आवडो सिनेमा आवडो ना आवडो मेने मूवी देखा क्योंकि तू ना रहा था असा विचार करून बहुतेक शहाण्या प्रेक्षकांनी या मूवीचे तिकीट्स काढलेली दिसतात भारतीयांचा सिनेमा या गोष्टीवर किती प्रेम असताना अनेक जण सिनेमात आपलं आयुष्य शोधतात अनेक जण हिरोला देव करतात हल्ली तर देशभक्ती सुद्धा तोलतात पण अशी देशभक्ती धर्मभावना सिनेमात शोधणाऱ्या ढोंगी पाखंडी हिपोक्रॅट दुटप्पी लोकांना आता आपण अजून एका सिनेमाची आठवण करून देऊयात तो म्हणजे थ्री इडियट्स फुंगसुक वांगडू म्हणजे स्नॅन्चूची गोष्ट ज्या इंजिनियर इनोव्हेटर सोनम वांगचूक यांच्या आयुष्यातून इन्स्पायर झालीये ते वांगचूक मागच्या पाच दिवसांपासून प्रजासत्ताक दिनापासून मायनस फोर्टी डिग्रीजमध्ये लडाखमध्ये प्रोटेस्ट करत आहेत आणि प्राईम मिनिस्टर मोदींना म्हणतात नॉट वेल ऑल इज नॉट वेल आता तुम्ही म्हणाल की आपण का लडाखचं बघायचं मला का लडाखबद्दल सांगताय दर इज नो मसाला no वाद धार्मिक रंग काहीच नाही मग आम्ही का, का लडाखचं बघायचं एक लक्षात घ्या की प्रश्नांची उत्तरं शोधणारी निगेटिव्हमधून सुद्धा पॉझिटिव्ह रिझल्ट दिलेली आणि सोल्युशनच्या मागे धावणारी वांगचूक सारखी व्यक्ती आज केंद्र सरकारवर जर डिसअपॉइंटेड असेल तर का हे समजून घेणं खूप गरजेचं आहे काश्मीर जर कळीचा मुद्दा आहे हे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि राजकारण्यांपासून अगदी सिनेमापर्यंत जर सगळ्यांनी मान्यच केलं असेल तर मग इतक्या सेन्सिटिव्ह भागात एक अतिशय प्रोग्रेसिव्ह सेन्सिबल इश्यूजना सोप्या भाषेत समजावून सोल्युशनला भिडणारी व्यक्ती मागचे पाच दिवस झाले मायनस फॉर्टी मध्ये का बसली आहे हे आपण जर समजून घेतलं नाही ना तर भारताचा नागरिक म्हणून ती आपली चूक असेल सोईन सिनेमात देशभक्ती शोधणाऱ्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा देशभक्ती खरंच आता कुठे दाखवण्याची गरज आहे हे कदाचित त्याची थोडी आयडिया आहे तर लेट्स स्टार्ट लेट सी की बाय रँो इज सेईंग ऑल इज नॉट वेल टू प्राईम मिनिस्टर मोदी लडाख के मन की बात म्हणत वांगचोक यांनी तेवीस जानेवारीला त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आणि प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांना सांगितलं की प्लीज आता तुम्ही इंटरविन करा दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये लडाख केंद्रशासित प्रदेश म्हणजे युनियन टेरिटरी झाला तिथे आता डायरेक्ट केंद्राचा कंट्रोल आहे वांगचूक यांचा हा व्हिडिओ किंवा त्यांचा सुरू सध्या जो प्रोटेस्ट सुरू आहे हे त्यांची केंद्र सरकारकडून मागच्या तीन वर्षामध्ये मा कशी डिसअपॉइंटमेंट झाली आणि फक्त त्यांची नाही तर त्यांच्या मताप्रमाणे लडाखी जनतेची सुद्धा कशी डिसअपॉइंटमेंट झाली हे सांगणार कि आहे किंवा याचा रिझल्ट आता दिसतोय जो वांगचूक हे आता प्रोटेस्टला बसलेले आहेत जो त्यांचा व्हिडिओ व्हायरल झालाय कसली डिसअपॉइंटमेंट झाली तर मेनली दोन मुद्दे आहेत आणि हे दोन मुद्दे इंटरलिंकट आहेत आणि त्या ता सगळ्याचा बेस एकच आहे की लँड लँड प्रोटेक्शन आणि पर्यायन कल्चरचं प्रोटेक्शन वांगचूक यांच्या व्हिडिओच्या नुसार लडाखी लोकांची पहिली डिसअपॉइंटमेंट खूप मोठी झाली आहे ती म्हणजे सरकारनं होप्स दिले की लडाखला स्केड्युल सिक्स मध्ये आणलं जाईल पण मागचे तीन वर्ष हो मात्र याच्या बाबतीत काहीही झालं नाही तीनशे सत्तर करम हटवलं गेलं आणि लडाख युनियन टेरिटरी झाला पण लडाखला कॉन्स्टिट्यूशनच्या स्केड्यूल सिक्स्थमध्ये इन्क्लूड करा ही मागणी भाजपकडनं मागच्या तीन वर्षांपासून पूर्ण झाली नाही लडाखी जनतेला अक्षरशः दुर्लक्षित केलं गेलं आहे असं वांगशुक म्हणतात आता काय स्केड्यूल सिक्स्थमध्ये इन्क्लूड करा म्हणजे काय तर अगदी सोप्या भाषेत अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर त्या भागातल्या ट्रायबल त्या ट्रायबल एरियाला एक प्रकारे प्रोटेक्शन देणं कसं तर आपल्या संविधानात कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल टू फोर्टी फोर अंडर स्केड्युल सिक्स मुळे काय होतं तर त्या भागाला एक स्वायत्त म्हणजे ऑटोनॉमस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन्स मिळतात तशी तरतूद तयार होते आता ऑटोनॉमस डिव्हिजन्स किंवा ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट म्हणजे काय तर फॉर एक्झाम्पल आय ही एक ऑटोनॉमस बॉडी म्हणजे त्यांची त्यांची एक स्वतःची स्वतःचे लॉज आहेत आणि तिकडे आर बी आयचा गव्हर्नर असतो आणि तो ती स्वतंत्र संस्था चालवतो त्यांना स्वतंत्र अधिकार आहेत तर आता लडाखला जर स्केड्यूल सिक्स्थ अंतर्गत जर लडाखचं इन्क्लुजन झालं तर स्वायत्त जिल्हा परिषद लडाखमध्ये फॉर्म होऊ शकते सोप्या भाषेत त्या भागातलं ला, पाणी लँड या सगळ्याच्या बाबतीत डेव्हलपमेंटल डिसिजन्स घेण्यासाठी ट्रायबल्सचे राईट जपण्यासाठी एन्व्हायरमेंट फ्रेंडली अशा प्रोजेक्टसाठी त्या भागात ही ऑटोनॉमस म्हणजे स्वायत्त संस्था ज्याला त्यांचे त्यांचे स्वतंत्र अधिकार आहेत अशी बॉडी काम करेल आता फॉर एक्झाम्पल की उद्या लडाखमधल्या जमिनीवर काही प्रोजेक्ट्स होणार असतील तर फक्त केंद्र सरकार नाही तर या स्वायत्त संस्थेची सुद्धा मान्यता लागेल किंवा त्यांचे स्वतःचे असे अधिकार असतील जे त्यांचे स्वतःचे लॉज असतील जे ते इम्प्लिमेंट करू शकतील लँड ओपन फॉर ऑल नसेल त्याच्यावर कंट्रोल असेल आता बेसिकली समजून घ्या की इतक्या कंट्रोलची किंवा या प्रोटेक्शनची गरज इकडच्या ट्रायबल भागाला का वाटते कारण लडाखच्या एकूण लोकसंख्येपैकी पंच्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या ही ट्रायबल आहे म्हणजे तुम्हाला कळतंय का की कल्चरल डायव्हर्सिटी किती मोठी आहे ती जपली जाणं गरजेचं जा आहे त्या ट्रायबलची जमीन रिसोर्सेस एन्व्हायरमेंट हे जपलं गेलं नाही तर लडाख विल बी जस्ट अ पीस ऑफ लँड एक तर लडाखचं तुम्ही जॉग्रफिकल लोकेशन बघा त्याचं स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स बघा कल्चरल डायवर्सिटी जसं मी आत्ता म्हणलं ते बघा हे सगळे फॅक्टर्स आहेत जे शेड्यूल सिक्समध्ये इन्क्लूड केलेला डाकला तर ते जपले जातील जसे जा कलम तीनशे सत्तर असताना जपले जात होते असं तिकडच्या स्थानिक जनतेचं म्हणणं आहे किंवा असा त्यांना तो विश्वास आहे आता सरकारकडनं सुद्धा हे ॲक्सेप्ट झालेलं आहे वेळोवेळी असं नाही की फक्त ही एकतर्फी मागणी आहे सरकारनी हे वेळोवेळी सांगितलेलं आहे की येस आम्ही या प्रोसेसमध्ये आहोत स्केड्युल सिक्समध्ये लडाखला आम्ही इन्क्लूड करणार आहोत पण काहीच घडलं नाहीये आता खरं तर नाईन्टीन नाईन्टी फाईव्ह लडाखमध्ये ऑटोनॉमस एक बॉडी आहे जी आहे लडाख हिल काउन्सिल त्याच्या इलेक्शन्स पण होतात पण स्केड्युल सिक्स आलं तर या काउन्सिलला जास्त पॉवर्स किंवा जास्त फंड्स मिळतील त्यांचे त्यांचे ते लॉस डिफाईन करू शकतील आणि बेसिकली बऱ्याच पॉवर्स इन टर्म्स ऑफ लँड येतील असं तिकडच्या लोकांचं म्हणणं आहे मध्ये इन्क्लुजनची मागणी इतकी स्ट्रॉंग होती त्याचं एक थोडक्यात उदाहरण देते की दोन हजार वीस मध्ये ट्वेंटी ट्वेंटी मध्ये हिल काउन्सिल ची इलेक्शन बॉयकॉट करू असं लडाखचे सर्वपक्षीय नेते सेंट्रल गव्हर्नमेंटला म्हणले होते इतकी त्यांच्यात एकी झाली होती आता निवडणुका थांबवू नका अशी विनंती करण्यासाठी त्यावेळेला सेंट्रल गव्हर्मेंटने अक्षरशः होम मिनिस्ट्रीनी या नेत्यांना दिल्लीत बोलावलं खास विमान पाठवून की या चर्चेला आपण चर्चा करू आणि दिल्लीत आल्यानंतर त्यांना सांगितलं की हे बघा आत्ता निवडणुका होऊ देत आणि त्याच्यानंतर आपण चर्चा करू इनफॅक्ट या इलेक्शनमध्ये ही जी काउन्सिल इलेक्शन झाली दोन हजार वीसमध्ये त्या इलेक्शनच्या मॅनिफेस्टोमध्ये सुद्धा स्केड्यूल सिक्स इन्क्लुजन हा मुद्दा भाजपनंच टाकला होता की त्यांनी हे ॲक्सेप्ट केलं होतं की हे होणार आहे किंवा हा आमचा एम असेल आणि हे होप्स घेऊन लढा नेते हे परत दिल्लीतनं लडाखला परतले होते भाजपला त्या कौन्सिल इलेक्शनमध्ये बहुमतानं जिंकवलं होतं पण निवडणुका झाल्या मग कसलं स्केड्यूल आणि कुठला मॅनिफेस्टो आता यात प्रॉब्लेम असा पण आहे की स्केड्यूल सिक्स हे फक्त नॉर्थ ईस्टसाठी आणि त्याच्यामुळे लडाखला जर या स्केड्यूल सिक्समध्ये आणायचं असेल तर कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट म्हणजे घटना दुरुस्ती करायला लागेल तर ते करण्याची सरकारची तयारी नाही असं पण सरकार म्हणत नाहीये पण सगळं ओव्हरऑलच लडाखी जनता मागच्या तीन वर्षांपासून त्यांना हँगिंग ठेवलंय इतकी आंदोलनं झाली स्टुडंट रस्त्यावर आले पण त्यांना हँगिंग ठेवलंय आता जो दुसरा मुद्दा आहे ना तो करन, वरन, या पहिल्या मुद्द्याशीच इंटरलिंक्ड आहे कारण पहिला मुद्दा काय आहे की स्केड्यूल सिक्समध्ये आणलं तर पर्यावरणपूरक असे उद्योग आणता येतील आणि याचे राईट्स कुठेतरी या काउन्सिल्सकडे असतील डिस्ट्रिक्ट काउन्सिल्सकडे असतील आता पर्यावरणपूरक म्हणजे आता लडाख आणि पर्यावरण आपण एकमेकांना सेपरेट काढू शकत नाही आणि या दुसऱ्या मुद्द्यावरनं सुद्धा वांगशुक यान, त्यांच्या व्हिडिओमध्ये म्हणलं आहे की प्रचंड लड़ाखी जनते भारत खूब हिराज हिमालय एनवाइरमेंट टिकवना अक्षरशा पंप्रधा ही तो होती कि तुम्हें ठोस पावल उचला तीन साल पहले ऐसे ही मैं आपसे जुड़ा था उस वक्त मैंने आपसे लद्दाख के नाजुक पर्यावरण के संरक्षण की भीख मांगी थी पर्यावरण आत्ता आपण जर लडाखचं वाचवलं नाही तर पुढे जाऊन परिस्थिती प्रचंड गंभीर होईल पण अजूनही प्रचंड केअरलेसली लडाखला हँडल केलं जातंय असं वांगचूक यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये म्हटलंय वांगचूक यांच्या वांग म्हणण्याप्रमाणे काही बिझनेस हाऊसेस हे लडाखच्या खोऱ्यामध्ये पुढच्या काळात मायनिंग करू शकतील खाणकाम करू शकतील अशी सुद्धा पॉसिबिलिटी आहे आणि त्याच्यामुळे ओव्हरऑल लडाखला पर्यावरणावर त्या तिकडच्या पर्यावरणावर त्याचा प्रचंड परिणाम होईल हे त्यांनी व्हिडिओतनं सांगितलंय आणि म्हणूनच या सगळ्याचा निषेध म्हणून मागच्या पाच दिवसांपासून त्यांचं आंदोलन सुरू आहे त्यांना फक्त लडाखमधून नाही तर देशभरातून पाठिंबा मिळतोय अनेक लडाख ही लोकांनी पाठिंबा देण्यासाठी सिंबॉलिक म्हणून मायनस फोर्टी डिग्रीजमध्ये एक दिवसाचं आंदोलन सुद्धा केलंय आणि आता अगदी लेटेस्ट बातमी अशी सुद्धा आहे की वांगचूक यांनी अजून एक व्हिडिओ पोस्ट केलाय आणि त्यात त्यांनी असा आरोप केलाय केंद्र सरकारवर की त्यांना हाऊस अरेस्ट केलं गेलं आहे म्हणजे नजर कैदेत ठेवलं गेलाय असाही त्यांनी आरोप केला की त्यांच्या मुवमेंट रिस्ट्रिक्ट करण्यासाठी वांगचूक यांना एका बॉन्डवर सही करायला सांगितलं गेलं युनियन टेरिटरी ऍडमिनिस्ट्रेशनकडनं आणि म्हणून वांगचूक यांनी ट्विटरवरून सगळ्या लॉयर्सना आवाहन केलंय की या बॉन्डचा अर्थ काय त्यावर सल्ला द्या पर्यावरणाच्या बाबतीत अजिबात सिरियस नसलेल्या लिडर्सनी भविष्यात सत्ता गमावली याची उदाहरणं जगानं पाहिली आहेत आणि हे घडलं कारण त्या त्या देशांचे नागरिक क्लायमेट चेंज एन्व्हायरमेंट या शब्दांच्या बाबतीत सिरियस झाले त्या शब्दांच्या बाबतीत भारत सुद्धा सिरियस होण्याची प्रचंड गरज आहे कारण बघा ना भारतात भौगोलिकदृष्ट्या भारतात पाहिलं तर किती समृद्ध आहे आपला भारत किती डायव्हर्सिटी आहे पण ती जपली जाणं ही आपल्या देशाची खरी ओळख हो आहे कारण प्रत्येक वेळेला जोरशी मठासारख्या बातम्या पुढे आल्या की मीडिया दोन तीन दिवस देश दोन तीन दिवस याच्यावर बोलत बसणार याला काही अर्थ नाही आहे आज तुम्ही कोकण घ्या किंवा लडाख घ्या किंवा मा मायनिंगला जिथे जिथे विरोध होतोय त्या ती ती थी ठिकाणं थी घ्या देशातली तिकडचं पर्यावरण जपलं गेलं पाहिजे असं तिकडचे स्थानिक पोटतिडकीनं सांगतायत काहीतरी तथ्य असेल ना त्याच्यात ती माणसं पिढ्यानपिढ्या पीड़े तिथे राहत आहेत त्यांची तिकडच्या रिसोर्सेसनुसार त्यांनी त्यांची लाईफस्टाईल सेट केली आहे काहीतरी पॉईंट असेल त्यांच्या बोलण्यात त्याची जर किंमतच केली नाही त्याची व्हॅल्यूज केली नाही तर तो इको सेन्सिटिव्ह भाग घ्या किंवा लडाखसारखा स्ट्रॅटेजिकली सेन्सिटिव्ह सुद्धा भाग घ्या तिकडचे नागरिक खरंच स्वतःला सेफ प्रोटेक्टेड फील करतील का तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर पोहोचवा पुढच्या व्हिडिओमध्ये वेगळा विषय घेऊन नक्की भेटणार आहोत पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे कारण मुंगीच्या पावलांनी आपण कुठेतरी मरतो आहे आणि ती त्याचं रिअलायझेशन आपल्याला आपल्या पिढीला खास करून आत्ता होण्याची खूप गरज आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि थँक्यू फॉर युअर सपोर्ट